बालमित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आपल्याला जीवनावश्यक कोणकोणत्या गोष्टी आहेत? अन्न, हवा आणि पाणी. त्यातील पाणी ही सुद्धा माणसाची एक मूलभूत गरज आहे. तर पाणी अगदी आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पाण्याची आवश्यकता पडते. आपल्याला सकाळी उठून आंघोळीला, आपल्या शारीरिक स्वच्छतेसाठी कपडे धुणे, भांडे घासणे, स्वयंपाक करणे, घर स्वच्छ ठेवणे, घरातील सर्व सामान स्वच्छ ठेवणे, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते. तसेच पिण्यासाठी, स्वयंपाकाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे झाडांवर आपण जगतो, जे शेतीचं उत्पादन आपल्याला मिळतं, त्यांनाही पाणी आवश्यक असतं. शेतीसाठी पाण्याची खूप मोठी गरज आहे. पावसाळ्यामध्ये 4 महिने आपल्याला पाण्याची मुबलक उपलब्धता असते, परंतु पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्येच पाण्याचा स्तर आता कमी होऊ लागलेला आहे. पूर्वी नद्यांना 12 महिने पाणी असायचे, आता फक्त पावसाळ्याचे 4 महिने पाणी उपलब्ध असते. नद्यांच्या पाण्याची जी समस्या निर्माण झालेली आहे की नदीचा पाण्याचा स्तर अटू लागलेला आहे, तर ही समस्या कशामुळे निर्माण झाली? आपण पाहतो की पाऊस तेवढाच पडतोय वर्षानुवर्षे, पण लोकसंख्या अगदी दुपटी तिपटीने वाढून गेलेली आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत जाते तशी प्रत्येक वस्तूची मागणी वाढते, कारण की सर्वांच्या गरजेनुसार प्रत्येक वस्तू पुरवणं आवश्यक असतं. तसेच पाण्याचीही उपलब्धता वाढवणं आवश्यक झालं, त्याच्यामुळे आपण पावसाळ्याव्यतिरिक्त नद्यांमधून आपण विहिरी खोदून किंवा उपनलिका, म्हणजे आपण त्याला हँडपंप म्हणतो, हातपंपही त्याला असं म्हणतात, त्याच्याने आपण जमिनीतील पाणी ओढून काढून घेऊ लागलो. आता आपण बोरिंग करतो आपल्या इथे, तर तिथे मोटार बसवली जाते, त्याला विजेचा पंप असे म्हणतात. तर ती डिझेलवर किंवा विजेवर चालते, तर बटन दाबलं की आपल्याला वाटतं की अरे आपल्या घरात पाणी आलं. पण प्रत्येकाच्या घरी हे शक्य नाही आहे, पण तरी बहुधा करून लोकांकडे ही सुविधा झालेली आहे. पण जमिनीतलं पाणी असं नेहमी नेहमी उपसा केल्यामुळे त्याची पातळी खाली 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 चालली आहे. जमिनीत पाणी कुठून जाते? तर पावसाळ्यामध्ये जे पाणी जमिनीत मुरत जाते, तर तेच पाणी आपल्याला वरती उपलब्ध होत असते, कूपनलिकांमधून किंवा विहिरीतून झरे फुटून अशा पद्धतीने. पण आपण जर पाणी, पावसाचे पाणी वाहून नदी नाल्यांना जाऊन तिथून समुद्राला जाऊन जर असेच वाहत राहिले, ते पाणी आपण अडवले किंवा जिरवले नाही, तर जमिनीची पातळीही कमी होते आणि त्याचा होणारा जो भरमसाठ उपसा आहे, वापर आहे, तो सुद्धा आपल्याला कमी करावा लागेल. जसं जशी लोकसंख्या वाढत गेली तसं तसं पाणी आपण नद्यांना बांध घालून, धरणं बांधून पाणी अडवायला लागलो आपण, आणि त्या पाण्याचा अधिकाधिक वापर होऊ लागला. आणि लोकसंख्या वाढल्यामुळे काय झाले की अन्नधान्याची मागणीही वाढली. अन्नधान्याच्या मागणीमुळे जे पावसाळ्यात फक्त एकदाच पिके घेतली जायची, दुबार किंवा तिबार पिके घेतली जाऊ लागली, त्यामुळे शेतीसाठीही पाण्याची मागणी वाढली. त्यामुळे पाण्याची मागणी जास्त वाढल्यामुळे पाण्याचा उपसा अधिक होऊ लागला. विजेचे पंप असल्यामुळे पाणी सहज उपलब्ध झाल्यामुळे पाण्याचा वापरही भरमसाठ होऊ लागला. काटकसरीने पाणी वापरणे कमी झाले आणि ह्या सगळ्यांचं मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या वाढ. तर लोकसंख्या नियंत्रणात आली पाहिजे, पाण्याचा योग्य वापर करायला हवा. जेवढी जास्तीत जास्त झाडे आपण जंगलामध्ये लावू किंवा आपल्या शेताकाठी घराजवळ झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात, पावसाळ्यातलं पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवलं जाईल. शासनाच्या स्तरावर सुद्धा प्रयत्न होत असतात डोंगरांमधले पाणी जिरवण्यासाठी, परंतु आपलेही काम आहे की आपण पाणी जिरवलं पाहिजे. आपण तुम्ही म्हणणार आम्ही तर छोटी छोटी मुलं मॅडम, आम्ही काय करणार? आपण करू शकतो. सुट्ट्यांमध्ये आपण सीड बॉल तयार करायला सांगितलेत की नाही, तर ते सीड बॉल आपण रस्त्याने जाताना गावात जाताना ते टाकू शकतो, जास्तीत जास्त झाडे लावली जातील. किंवा आपल्या घराच्या छताचं जे पाणी आहे तेही आपण पप्पांना, आपल्या आईवडिलांना सांगून जमिनीमध्ये सोडू शकतो. पूर्वी रहाट गाडगे किंवा मोठ याच्या साह्याने कोकणात किंवा इतर ठिकाणीही पाण्याचा उपसा केला जात असे, परंतु आता डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या मोटारींमुळे पाण्याचा भरमसाठ उपसा होऊ लागला आणि पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूंमध्येही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही पाण्याचा उपसा झाल्यामुळे शेतीच्या अन्नधान्याची मागणी वाढल्यामुळे पाण्याचा उपसा अतोनात होतो आहे आणि त्याच्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी 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 होत आहे.